प्रोफेसर, आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील पाठ क्रमांक 2 सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 यावर चर्चा करणार आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण लक्षात घेतलंय की सजीव आणि त्यांच्या जीवन प्रक्रिया, सजीव कुणाला म्हणतात, जीवन प्रक्रिया म्हणजे काय, त्याची उदाहरणं. पण आजचा हा पाठातील विषय तो म्हणजे सजीव व ऊर्जा निर्मिती. सजीव व ऊर्जा निर्मिती हा आपला कन्सेप्ट या ठिकाणी आज क्लिअर करायचे. तर मित्र, ऊर्जा हा एक सजीवातील कार्य करण्याचा दर, हे कार्य करण्यासाठी लागणारी शक्ती ज्यालाच आपण ऊर्जा म्हणतो, ऊर्जेची विविध रूप ही आपण लक्षात घेतलेली आहेत. तर मित्र, ऊर्जा हे एक माध्यम जे या ठिकाणी विविध प्रकारचं कार्य करण्यासाठी आपल्याला मदत करतं, ते म्हणजे शरीरांतर्गत काही कार्य असतील, काही बाहेरील कार्य असतील, तर या प्रत्येक कार्याअंतर्गत ऊर्जेचा वापर सातत्यानं होतो. आमच्या शरीरातील सर्व कार्य सुरळीतपणे व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी, शरीरातील सर्व घटकांचा समन्वय राखण्यासाठी आम्हाला ऊर्जेची नितांत गरज आहे. मग अशा स्वरूपाची ही जी ऊर्जा आहे, तर ही ऊर्जा सातत्यानं आपल्याला प्राप्त होते कुठून, याबद्दल चर्चा आपल्याला करायचे. तर मित्र, आपल्याच जीवन प्रक्रियेच्या माध्यमातून ही ऊर्जेची निर्मिती होत असते. त्यात जीवन प्रक्रियेचा प्रकार म्हणजेच श्वसन, आपण याच्याबद्दल परिचित आहात. तर श्वसन हा जीवन प्रक्रियेचा प्रकार, याच प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्याला ऊर्जा प्राप्त होते. प्रथम या ठिकाणी श्वसनाची व्याख्या आपण लक्षात घेऊ. श्वसन कशाला म्हणतात, तर थोडक्यात सांगतो, अन्नपदार्थाचे सात्मीकरण होऊन ऊर्जा तयार होण्याच्या प्रक्रियेला शोषण म्हणतात. काय म्हणतात, अन्नपदार्थाचं सात्मीकरण होतं. काय म्हणतात, अन्नपदार्थाचं सात्मीकरण होतं आणि सात्मीकरण होऊन ऊर्जा तयार होते. शोषण प्रक्रिया म्हणजेच ऊर्जा तयार करण्याची एक प्रक्रिया. या प्रक्रियेत होत आहे काय, तर आमच्या शरीरांतर्गत घेतलेलं जे अन्न आहे, आपण मागं पाहिलंय की पोषणाच्या 5 पायऱ्या, त्यामध्ये अंतर्ग्रहण किंवा अन्नग्रहण, पचन, अन्नग्रहण, पचन, अभिशोषण, सात्मीकरण आणि बहिक्षेपण. तर अशा पोषणाच्या 5 टप्प्यामध्ये हा सात्मीकरणाचा एक पॉईंट आमच्या लक्षात येतो की सात्मीकरणातून नेमकं झालं काय, तर आमच्या आहारामधून आवश्यक असणारे जे घटक आहेत, ज्याला आपण न्यूट्रियंट्स म्हणतो, पोषण तत्वे म्हणतो, ज्यामध्ये कर्बोदक आहे, प्रथिन आहे, जीवनसत्वे आहेत, खनिजे आहेत, पाणी आहे, तर यासारखे जे काही 6 घटक जे पोषण तत्वाच्या माध्यमातून ॲब्सॉर्ब केले जातात, तिचं सात्मीकरण केलं जातं, डिव्हायडेशन केलं जातं, वेगवेगळ्या भागामध्ये रूपांतरण केलं जातं, ज्यालाच आपण सात्मीकरण म्हणतो, तेच सांगितलं की अन्न पदार्थाचं सात्मीकरण झालं, सात्मीकरण होऊन त्यापासून ऊर्जा तयार झाली, यालाच तर आपण काय म्हणतो, शोषण. तर हा झाला शोषणाच्या व्याख्येचा प्रकार. आता आपण थोडस पुढे चालू, तर शोषणाची ही या ठिकाणी आपल्याला प्रकार पाहिजे. शोषण हे सजीवांतर्गत टप्प्याटप्प्यानं होतं. ते
महत्त्वपूर्ण काही प्रकार या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. दोन प्रकार या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहे. त्यात पहिला प्रकार आपल्याला पाहायचा आहे तर तो म्हणजे बाह्य शोषण. कोणतं शोषण आहे बघा, हा बाह्य शोषण. आणि दुसरा प्रकार आहे अंतःशोषण. पहिला प्रकार बाह्य शोषण आणि दुसरा प्रकार अंतःशोषण. मग या बाह्य शोषणाला दुसरा आणखी एक वर्ण आपल्याला सांगता येईल, शरीर स्तरीय शोषण. शरीर स्तरीय शोषण, शरीराच्या स्तरावर घडून येणारं हे शोषण आहे. आणि हे पेशी स्तरीय शोषण, म्हणजेच पेशीच्या स्तरावर घडून येणारं हे शोषण आहे. तर लक्षात घ्या मित्र, शोषणाचे आपण प्रकार पाहिला आहोत. पहिला प्रकार हा बाह्य शोषणाचा आहे आणि दुसरा प्रकार हा अंतःशोषणाचा आहे. आता बाह्य शोषण कशाला म्हणावं लक्षात घ्या. बाह्य शोषण म्हणजे काय? तर ज्याला आपण श्वासोच्छ्वास म्हणतो, श्वास आणि उच्छ्वास. श्वासामध्ये काय केलं जातं तर वातावरणातील ऑक्सिजन हा आतमध्ये घेतला जातो, दॅट इज श्वास, दॅट इज इनहॅलेशन. आणि लागलीच दुसरी प्रक्रिया उच्छ्वास, दॅट इज एक्झॅलेशन. तर श्वास या प्रक्रियेतून आपण वातावरणातील ऑक्सिजन घेण्याची क्रिया केली आणि उच्छ्वासातून ज्याला आपण एक्झॅलेशन असं म्हणलं, तर या एक्झॅलेशन प्रक्रियेतून काय झालं तर शरीरांतर्गत असणारा जो कार्बन डायऑक्साईड आहे, जो अशुद्ध रक्ताच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या फुफ्फुसामध्ये आणला गेला आणि तो आपण कार्बन डायऑक्साईडच्या रूपामध्ये शरीरातून बाहेर टाकला. तर ऑक्सिजन घेतला आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला, हा जो सातत्यानं घडून येणारा जो प्रकार आमच्या अंतर्गत होतो यालाच तर आपण बाह्य शोषण म्हणतो. व्याख्याच्या रूपात आपल्याला असं सांगता येईल, लक्षात घ्या, ज्या शोषणात ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड वायूंचे हस्तांतरण होते, त्यालाच आपण देवाणघेवाण होते, त्यास काय म्हणायचं, त्यास बाह्य शोषण असे म्हणतात. बाह्य शोषण म्हणतात. प्रकार लक्षात येते का बघा, बाह्य शोषण कोणाला म्हणू, शरीरस्तरीय शोषण म्हणजे काय? तर सहज व्याख्या लक्षात येते, ज्या शोषणामध्ये ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड वायूंची देवाणघेवाण होते, त्याला आपण हस्तांतरण दुसरा शब्द वापरू शकतो. ज्या शोषणामध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड वायूचं हस्तांतरण किंवा देवाणघेवाण होते, त्या प्रक्रियेला बाह्य शोषण असे म्हणतात. मग या बाह्य शोषणाचा आम्हाला उपयोग काय झाला? तर बाह्य शोषणाचा उपयोग आम्हाला आमच्या रक्ताची शुद्धता वाढवण्यासाठी झाला मित्र. म्हणजे इनहॅलेशन प्रोसेसमधून श्वास या प्रक्रियेतून ऑक्सिजन आम्ही बाहेरचा आतमध्ये घेतला, फुफ्फुसाअंतर्गत आला, त्या ठिकाणी हृदयाकडून आलेलं जे अशुद्ध रक्त आहे त्यातील कार्बन डायऑक्साईड फुफ्फुसाने काढला आणि तो उच्छ्वासातून बाहेर सोडला आणि श्वासातून आलेला ऑक्सिजन तो रक्तात मिसळला, रक्ताची शुद्धता वाढली, त्या ठिकाणी अल्प ऑक्सिजनयुक्त रक्ताचं शुद्ध रक्तामध्ये रूपांतरण झालं. तर या बाह्य शोषणाचा आम्हाला हा फायदा झाला की आमच्या रक्ताची शुद्धता झाली. तर हा झाला एक प्रकार शोषणाचा. दुसरा प्रकार आपण लागलीच लक्षात घेऊ, तो म्हणजे अंतःशोषण.
ज्यालाच आपण पेशीस्तरीय श्वसन असंही म्हणू शकतो. मग अंतश्वसन कुणाला म्हणावं? तर लक्षात घ्या, ज्या श्वसनात, काय सांगतोय, ज्या श्वसनात अन्न पदार्थाचे काय बोलले, अन्न पदार्थाचे पेशीमध्ये ऑक्सिडीकरण कोणती प्रक्रिया झाली बघा, ऑक्सिडीकरण होऊन ऊर्जा तयार होते, याला अंतशोषण, याला काय म्हणायचं बघा, याला अंतशोषण असे म्हणतात. तर झाली व्याख्या दोन्ही महत्वाची असते, आपल्याकडे नोंद असावी. तर अंतश्वसन, ज्यालाच आपण पेशीस्तरीय श्वसन म्हणलं, त्याची व्याख्या आमच्या लक्षात आली की ज्या श्वसनामध्ये अन्न पदार्थाचे पेशीमध्ये ऑक्सिडीकरण होऊन प्रक्रिया कोणती व्हायला लागली, ऑक्सिडीकरण, ज्यालाच आपण मराठीमध्ये चयापचय असं म्हणतो, अन्न पदार्थाचे पचन होण्याच्या प्रक्रियेला चयापचय असे म्हणतात, इन इंग्लिश ऑक्सिडीकरण. तर काय व्हायला लागलंय, या श्वसनामध्ये अन्न पदार्थाचं ऑक्सिडीकरण व्हायलंय. ऑक्सिडीकरण म्हणून त्यापासून काय तयार व्हायले, यापासून ऊर्जा तयार होते. मग त्याला तुम्ही काय म्हणणार, त्यालाच आम्ही अंतश्वसन असे म्हणणार. तर अशा पद्धतीची ही दोन प्रकार त्या ठिकाणी आमच्या समजून लक्षात येतात, एक म्हणजे बाह्य श्वसन आणि दुसरं म्हणजे अंतश्वसन. तर आता आपण आणखी पुढील घटना अशी चर्चा करूया, त्यात अंतश्वसन हा जो एक श्वसनाचा प्रकार आहे त्याबद्दल थोडस सविस्तर आपल्याला पाहायची गरज आहे. प्रकार पहिला हा आपण अंतश्वसनाचा विषय थोडा लक्षात घेऊ, त्यालाच आपण पेशीस्तरीय श्वसन म्हणू. तर लक्षात घ्या, हाच आपल्याला अधिक ऊर्जा प्रदान करून देणारा एक श्वसनाचा प्रकार, ज्याला आपण अंतश्वसन म्हणलो. या अंतश्वसन प्रक्रियेची व्याख्या आताच आपण लक्षात घेतली की अन्न पदार्थाचं ऑक्सिडीकरण होऊन त्यापासून ऊर्जा तयार होते, त्यालाच आपण अंतश्वसन असं म्हणतो. तर अंतश्वसन प्रक्रिया कुठे घडून येते, तर अंतश्वसन प्रक्रिया ही तंतुकणिकेत घडून येते. कुठं? तंतुकणिका कोण? हा पेशीतील एक महत्त्वाचा अंग. तर अंतश्वसन प्रक्रिया ही तंतुकणिकेमध्ये घडून येते. मग अशा प्रकारचं हे अंतश्वसन होत असताना ऑक्सिजन वायूचा या ठिकाणी सहभाग महत्त्वाचा आहे. ऑक्सिजन हा सहभाग काही ठिकाणी घेतोय आणि काही ठिकाणी ऑक्सिजनचा सहभाग नाही. यावरून सरासरी अंतश्वसनाचे पुन्हा दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे ऑक्सिशोषण, लक्षात घ्या ऑक्सिशोषण, आणि दुसरा प्रकार आहे विनॉक्सिशोषण. एरोबिक रेस्पायरेशन आणि अनएरोबिक रेस्पायरेशन. तर या ऑक्सिशोषणामध्ये व्याख्या आमच्या लक्षात येईल की ज्या श्वसनात ऑक्सिजनचा सहभाग असतो त्यास काय म्हणावं, ऑक्सिशोषण म्हणतात.
लक्षात घ्या, अक्षय शोषण हा अंतशोषणाचा प्रकार आपण लक्षात घ्यायला. अंतशोषणामध्ये ऑक्सिजनच्या समागमावरून दोन प्रकार पडतात मित्र. पहिला प्रकार आहे ऑक्सिजन शोषण आणि दुसरा प्रकार आहे विनाऑक्सी शोषण. पण ऑक्सिजन शोषण आमच्या लक्षात आलं की ज्या शोषणात ऑक्सिजनचा सहभाग असतो त्या शोषणाला ऑक्सिजन शोषण असे म्हणतात. आता विनाऑक्सी शोषणाचा प्रकार आपण लक्षात घेऊ. ज्या शोषणात ऑक्सिजनचा सहभाग नसतो त्यास विनाऑक्सी शोषण असले म्हणतात. विनाऑक्सी शोषण म्हणतात. दोन्ही व्याख्या आपल्याकडं नोंद असाव्यात, वृक्षाच्या दृष्टीनं महत्वाचे असतील. तर ऑक्सिजन शोषण आणि विनाऑक्सी शोषण हे अंतशोषणाचे दोन प्रकार झाले. या प्रकारात आमच्या लक्षात आलं की ज्या शोषणामध्ये ऑक्सिजनचा सहभाग असतो त्यांना ऑक्सिजन शोषण म्हणतात, आणि ज्या शोषणामध्ये ऑक्सिजनचा सहभाग नसतो म्हणजेच ऑक्सिजन शिवाय इतर घटकांचा वापर करून शोषण प्रक्रिया राबवली जाते केली जाते त्याला आपण विनाऑक्सी शोषण असं म्हणतो. तर हे ॲरोबिक आणि अनॅरोबिक रेस्पायरेशनचे जे प्रकार आहेत तर हे या ठिकाणी या अंतशोषणाचे आहेत हे आमच्या लक्षात आले. आणि आता आपल्याला सविस्तरित्या पुढे लक्ष घ्यायचं आहे. जर आमच्या अधिक ऊर्जेची गरज, आम्हाला तर ऊर्जा भरपूर लागते, अशा प्रकारची ऊर्जेची गरज आमची जास्त प्रमाणामध्ये कोण भागवतो या शोषणाच्या प्रकारातून कोण आम्हाला अधिक प्रमाणामध्ये ऊर्जा निर्माण करून देतो त्याबद्दल त्या ठिकाणी आज आपल्याला लक्षात घ्यायचंय. तर अंतशोषणातला हा पहिला प्रकार म्हणजेच ऑक्सिशोषण ज्यामध्ये ऑक्सिजनचाच सहभाग होतो आणि शोषण प्रक्रिया पूर्ण होते, ऊर्जेची निर्मिती या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये होते हे आपल्याला लक्षात घ्यायचे. विनाऑक्सी शोषण प्रक्रियेमध्ये ऊर्जेची निर्मिती होते, परंतु हिच्या तुलनेमध्ये विनाऑक्सी शोषण प्रक्रियेतून ऊर्जा निर्मिती फार कमी प्रमाणामध्ये आपल्याला प्राप्त होईल. मग प्रथम आपण या ठिकाणी लक्षात घेणार आहोत की ऑक्सिशोषण प्रक्रिया अंतर्गत शरीरामध्ये अन्न पदार्थाचं होते काय, तर अन्न पदार्थाचे ऑक्सिडीकरण होते. लक्षात घ्या, अन्न पदार्थाचे ऑक्सिडीकरण होते. ऑक्सिडीकरण होऊन काय तयार होतं, ऊर्जा तयार होते. ओके, तर अन्न पदार्थाचं या ठिकाणी ऑक्सिडीकरण व्हायले, ऑक्सिडीकरण होऊन त्यापासून ऊर्जा तयार व्हायली आहे. अन्न पदार्थ म्हणजे नेमके कोणते, तर आताच आपण लक्षात घेतलं सात्मीकरण होऊन, सात्मीकरण झाल्यानंतर त्या पदार्थाचं कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्वे, स्निग्ध पदार्थ, खनिजे, पाणी यासारख्या विविध अन्न पोषकामध्ये म्हणजेच न्यूट्रियंट्समध्ये त्याचं रूपांतरण होतं. मग त्यातच आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यायचंय की कर्बोदक ह्यालाच आपण पिष्टमय पदार्थ म्हणू, ह्यालाच आपण ग्लुकोज म्हणू. तर ग्लुकोज रूपी कर्बोदक लक्षात घ्या, या ग्लुकोज रूपी कर्बोदकापासून आपल्याला ऊर्जा प्राप्त होणार आहे. मग या ग्लुकोजचं ऊर्जेमध्ये रूपांतरण होण्यासाठी काही टप्पे या ठिकाणी घडून येतात, ती टप्पे सविस्तरित्या आपल्याला अभ्यासायचे. तर ते टप्पे हे सर्वसाधारण तीन प्रकारचे आहेत. तर ती तिन्ही टप्पे या ठिकाणी एक एक करून आपण लक्षात घेऊ. त्यात पहिला टप्पा म्हणजेच ग्लुकोजचे विघटन,
ग्लुकोजचे विघटन, ज्यालाच आपण ग्लायकोलायसिस असं म्हणतो. लक्षात घ्या, आपण अधिक प्रमाणामध्ये ऊर्जा तयार करण्यासाठी निघालो, अधिक प्रमाणामध्ये आपल्या श्वसन प्रक्रियेमध्ये ऊर्जा कुठे तयार होते याबद्दल सविस्तर चर्चा त्या ठिकाणी आपण करायलो. तर लक्षात घेता मित्र की ग्लुकोज, ग्लुकोज कोण आहे? ग्लुकोज हे एक कर्बोदकाचं स्वरूप आहे. कर्बोदक कोण आहे? पोषण तत्व आहे. सात्विकरण प्रक्रियेमध्ये तयार झालेला हा कर्बोदक आणि कर्बोदकाचं ग्लुकोज हे एक सोपं स्वरूप, एक रूप असल्याचं या ठिकाणी आमच्या लक्षात येते. तर ग्लुकोजचा एक रेणू आहे, होणार आहे काय या ठिकाणी? तर या ग्लुकोजचं विघटन होणार आहे, या ग्लुकोजचं ऑक्सिडीकरण होणार आहे. म्हणजेच हा ग्लुकोज रेणू या ठिकाणी विघटित होतो. याला आपण शब्द वापरू विघटन, ग्लुकोजचे विघटन. ही प्रक्रिया व्हायली कुठं? ही प्रक्रिया व्हायली पेशी द्रवात, पेशी द्रवात. लक्षात घ्या, सरासरी या ठिकाणी ऑक्सिडेशनाचे हे तीन टप्पे, हे एक एक करून आपल्याला लक्षात घ्यायचे. पहिला टप्पा आहे ग्लुकोजचे विघटन, दुसरा टप्पा आहे ट्राय कार्बोक्सिलिक आम्लचक्र, दॅट इज टी सी ए, ट्राय कार्बोक्सिलिक ॲसिड आम्ल हे चक्र आहे, ज्याला आपण क्रेब चक्र या शब्दाने ओळखतो. आणि तिसरा प्रकार आहे इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया. लक्षात घ्या, ऑक्सिडेशन प्रक्रियेतून ज्यादातर ऊर्जा आपल्याला प्राप्त होणार आहे. जास्त प्रमाणामध्ये ऊर्जा प्राप्त करून घेत असताना त्याची तीन प्रकारचे टप्पे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावे लागणार आहेत. त्यातला पहिला टप्पा हा आपण पाहतो, तो म्हणजे ग्लुकोजचे विघटन. हा कर्बोदकातील ग्लुकोज आणि या ग्लुकोजचा जो रेणू आहे त्याचं प्रथम त्या ठिकाणी पेशी द्रवामध्ये विघटन व्हायला लागले. आणि विघटन होऊन यापासून काय तयार होते बघा, तर पायरुविक पायरुविक आम्ल तयार होत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आमच्या लक्षात येतं की ग्लुकोजचं या ठिकाणी पायरुविक आम्लाच्या रेणूमध्ये रूपांतर होतं. नुसता पायरुविक आम्लच मिळतो का? तर नाही. या पायरुविक आम्लाबरोबर आम्हाला ए टी पी ऊर्जा सुद्धा प्राप्त होते, त्याचबरोबर एन ए डी एच टू प्राप्त होतो, त्याचबरोबर पाण्याचा रेणू सुद्धा प्राप्त होतो. लक्षात घ्या मित्र, अवघड नाही, सोपं आहे, सहज लक्षात येऊन जाईल. हा कर्बोदकाचा स्वरूपाचा भाग म्हणजे ग्लुकोज. आता प्रथमतः या विघटन प्रक्रियेमध्ये व्हायले काय? तर ग्लुकोजच्या रेणूचं विघटन व्हायले. कुठं व्हायले? पेशी द्रव्यात व्हायले. कशात रूपांतरण झालं? त्याचं पायरुविक आम्लाच्या रेणूमध्ये रूपांतर झालं. ओके, ऑक्सिडीकरणातला हा टप्पा क्रमांक एक, ग्लुकोजचे पायरुविक आम्लात रूपांतर झाले. त्याचबरोबर ग्लुकोजचे पायरुविक आम्लामध्ये रूपांतर होत असताना ए टी पीच्या रेणूमध्ये सुद्धा रूपांतरण झाले. काही रेणूही आम्हाला ए टी पीचे सुद्धा भेटले. ए टी पी प्रोटीन मेंबर ए टी पी, ह्याच्यावर आपण चर्चा नंतर घेणार आहोत. ए टी पी दॅट इज ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट, ऊर्जेचा एक समृद्ध स्त्रोत हा या ठिकाणी ए टी पीच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होते. म्हणजेच ग्लुकोजचं विघटन झाल्याबरोबरच पायरुविक आम्लामध्ये त्याचं रूपांतर झालं, त्याचबरोबर ए टी पीच्या ऊर्जेच्या रेणूमध्ये सुद्धा रूपांतर झालं. त्याचबरोबर एन ए डी एच टू या एन ए डी एच टूच्या माध्यमातून सुद्धा आपली आपल्याला प्राप्त झाली. त्यालाच निकोटिनामाइड, ॲडेनाईन, डायन्युक्लियोटाइड असं म्हणतात. काय म्हणला? निकोटिनामाइड, ॲडेनाईन, डायन्युक्लियोटाइड हे सुद्धा एक ऊर्जेचं रूप आहे.
हा सुद्धा आपल्याला रेणूच्याच रूपामध्ये मिळतोय आणि त्याचबरोबर काही पाण्याचे रेणू सुद्धा आपल्याला या पहिल्या टप्प्यामध्ये प्राप्त होतात. हा टप्पा आणखी पूर्ण झाला नाही, लक्षात घ्या. हा ग्लुकोज त्या ठिकाणी विघटित झाला, त्याचं ऑक्सिडीकरण झालं, पेशी द्रव्यामध्ये या प्रक्रिया घडत आहेत, त्यातच बायोमिक आम्ल मिळालं, एटीपीची ऊर्जा मिळाली, NADH2चे रेणू मिळाले आणि त्याचबरोबर पाण्याचे सुद्धा रेणू प्राप्त झाले. आता त्याचबरोबर आता नंतर होतो काय, तर आता याच विघटन प्रक्रियेअंतर्गत पायरुविक आम्लाचं रूपांतर हे एका दुसऱ्या टप्प्यामध्ये दुसऱ्या घटकामध्ये आम्हाला प्राप्त व्हायले, ज्याला आपण ACT CoEnzyme A या माध्यमातून प्राप्त करतो. त्याचबरोबर या पायरुविक आम्लापासून आम्हाला कार्बन डायऑक्साईड सुद्धा मिळेल आणि त्याचबरोबर पुन्हा आणखी हा NADH2 दॅट इज निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड काय म्हणतंय लक्षात घ्या. पहिल्या टप्प्यामध्ये ग्लुकोजचं विघटन होऊन पायरुविक आम्ल मिळालं, ATP मिळाला, NADH2 मिळाला, पाण्याचे रेणू मिळाले. त्याचबरोबर आता या पायरुविक आम्लापासून दुसऱ्या प्रक्रियेअंतर्गत आम्हाला एक घटक प्राप्त झाला, ज्याला आपण ACT CoEnzyme A असं म्हणतो. हा ACT CoEnzyme A आपल्याला प्राप्त झाला पायरुविक आम्लापासून आणि त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईडसुद्धा मिळाला आणि NADH2 हा सुद्धा ऊर्जेच्या रूपामध्ये हा प्राप्त झाला, ज्यालाच आपण निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड असं म्हणतो. तर मित्रो, हा ऊर्जेचा प्राप्त करण्याचा पहिला टप्पा म्हणजेच ग्लुकोजचे विघटन, जे कर्बोदकाचं म्हणजेच ग्लुकोजचं विघटन होऊन पायरुविक आम्लामध्ये रूपांतरण झालं आणि पायरुविक आम्लाचं रूपांतरण ACT CoEnzyme मध्ये रूपांतरण झालं. तर हा पहिला टप्पा या ठिकाणी आपला पूर्ण झाला. दुसरा टप्पा लागलीच लक्षात घेऊ मित्र, काय म्हणते बघा. टप्पा नंबर 2 या दुसऱ्या टप्प्याचं नाव आहे ट्राय कार्बोक्सिलिक आम्लचक्र ट्राय कार्बोक्सिलिक आम्ल चक्र हेलाच क्रेब चक्र असेही म्हणतात. दॅट मीन्स PCA. लक्षात घ्या मित्र, ऑक्सिशोषणातला ऊर्जा प्राप्त करून देणारा हा दुसरा टप्पा लक्षात घ्यायलो, ज्या टप्प्याचं नाव आहे ट्राय कार्बोक्सिलिक आम्ल चक्र, ज्यालाच आपण क्रेब चक्र असंही म्हणतो. सर हेन्स क्रेब काय म्हणतोय, सर हेन्स क्रेब या शास्त्रज्ञांनी 1853 अंतर्गत त्या ठिकाणी या TCA ची प्रक्रिया राबवली, म्हणजेच ट्राय कार्बोक्सिलिक आम्लाच्या माध्यमातून या ठिकाणी ऊर्जेची निर्मिती कशी होते हे आपल्याला दाखवून देण्याचं काम केलं आणि याच कार्यासाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं. म्हणून आपण या ऑक्सिशोषणातील टप्प्याला क्रेब चक्र याही नावाने ओळखू शकतो किंवा ट्राय कार्बोक्सिलिक आम्ल चक्र याही नावाने ओळखू शकतो. तर मित्रो, आताच आपण लक्षात घेतलं की पहिल्या टप्प्यामध्ये झालं काय, तर पहिल्या टप्प्यामध्ये ग्लुकोजपासून पायरुविक आम्ल आम्हाला मिळालं, ATP मिळाला, NADH2 मिळाला, पाण्याचे रेणू मिळाले,
त्याचबरोबर आता पायरोईक आम्लाचं आणखी त्या ठिकाणी विघटन झालं आणि पायरोईक आम्लाचं रूपांतरण त्या टी सी एमध्ये झालं, सॉरी ॲसिटिल कोएन्झाइममध्ये झालं, ॲसिटिल कोएन्झाइम ए या अंतर्गत त्याचं रूपांतर झालं. पुन्हा आणखी काही एन ए डी एच क्यूचे आपल्याला रेणू प्राप्त झाले, कार्बन डायऑक्साईड बाहेर पडला. हा पहिला टप्पा आपल्याला पूर्णतः लक्षात आला. दुसऱ्या टप्प्याचा आपण या ठिकाणी आपण सध्या विचार करतोय तो म्हणजे ट्राय कार्बोक्सिलिक आम्ल चक्र. या चक्रामध्ये होते काय? या चक्रामध्ये आता वरच्या टप्प्यात भेटलेला आपल्याला ऍसिटिल को ऍसिटिल को एन्झाइम ए ऍसिटिल को एन्झाइम ए हा जो घटक आपल्याला प्राप्त झाला होता, तर या घटकाला आता तंतुकणिकेमध्ये रक्ताच्या माध्यमातून पाठवलं जाईल. हा घटक कुठं चालला होता? तंतुकणिके. आता ट्रायकार्बोक्सिलिक आम्लाचं जे काही चक्र पूर्ण होणार आहे, ज्याला आपण क्रेब चक्र असं म्हणतो, तर हे क्रेब चक्र तंतुकणिके अंतर्गत पूर्ण होणार आहे. या टप्प्यामध्ये झालंय काय? तर हा ऍसिटिल कोएन्झाइम त्या ठिकाणी तंतुकणिकेमध्ये दाखल झाला. तंतुकणिकेमध्ये आता याच्यावर ऑक्सिडीकरण प्रक्रिया ही चालू झाली. त्याला विघटन म्हणा, ऑक्सिडीकरण प्रक्रिया म्हणा. आणि या प्रक्रियेच्या माध्यमातून आम्हाला 4 ते 5 घटक प्राप्त होणार आहेत. त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे, त्याचबरोबर पाणी आहे, त्याचबरोबर Na(BH2) आहे, त्याचबरोबर Fe(BH2) आहे, त्याचबरोबर ATP रेणू आहे. अशा प्रकारची ही महत्त्वपूर्ण घटक आपल्याला प्राप्त व्हायले. लक्षात घ्या, टप्पा नंबर 2 ऑक्सिशोषणातला ऊर्जा प्राप्त करण्याचा टप्पा क्रमांक 2 पाहते, दॅट इज क्रेब चक्र. क्रेब चक्रामध्ये ऍसिटिल कोएन्झाइम ए हा रक्ताच्या माध्यमातून आता तंतुकणिकेमध्ये गेला. तंतुकणिके अंतर्गत ऑक्सिडीकरण प्रक्रिया ही राबवलीच जाते आणि याच माध्यमातून आम्हाला एवढी घटक प्राप्त होतात जी सर्व रेणूच्या अवस्थेमध्ये आहेत. ते म्हणजे कार्बन डायऑक्साईडचे रेणू मिळतील, पाण्याचे रेणू मिळतील, Na(DH2)चे रेणू मिळतील, Fe(DH2)चे रेणू मिळतील, त्याचबरोबर ATP सुद्धा रेणू आम्हाला प्राप्त होतील. हे एवढे घटक आपल्याला या तंतुकणिके अंतर्गत प्राप्त होतात. तंतुकणिकेमध्ये होणारं हे ऑक्सिडीकरण या स्वरूपाचं असेल आणि या माध्यमातून आम्हाला एवढ्या घटकात ऊर्जेची प्राप्ती झाली. त्यामध्ये Na(DH2) दॅट इज निकोटिनामाइड ॲडेनाईन डायन्यूक्लियोटाईड, फ्लेविन ॲडेनाईन डायन्यूक्लियोटाईड दॅट इज Na(DH2), Fe(DH2) आणि ATP यांचे जे काही रेणू आहे, तर हे रेणू अवस्थेमध्ये प्राप्त झालेले घटक हे आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा प्राप्त करून देतात. तर हा ऊर्जा प्राप्त करण्याचा दुसरा टप्पा या अक्षशोषणातला आपला पूर्ण होतो, ज्यालाच आपण क्रेब चक्र असं म्हणतो. ज्या चक्राबद्दल म्हणजेच ॲसिटिल कोएन्झाइम ए पासून की एवढे घटक तंतुकणिकेत आपल्याला ऑक्सिडीकरण होऊन प्राप्त होतं याच्याबद्दलची जी एक प्रयोगांची माहिती आहे, एक सविस्तर इन्फॉर्मेशन आहे, तर हे देण्याचं काम आपल्याला सर हेन्स क्रेब या शास्त्रज्ञाने केलेलं आहे. म्हणून आपण या टप्प्याला क्रेब चक्र किंवा कोणतं ट्राय कार्बोक्सिलिक आम्ल चक्र या नावानं ओळखू शकतो. हा झाला दुसरा टप्पा. आता आपल्याला लगेच तिसरा टप्पा पाहिजे, तर तो तिसरा टप्पा हा ऑक्सिशोषणातलाच तिसरा टप्पा
ज्या टप्प्याच्या माध्यमातून आपल्याला ही ऊर्जेची प्राप्ती होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये काही ऊर्जा प्राप्त झाली, दुसऱ्या टप्प्यामध्ये काही ऊर्जा प्राप्त झाली, आता तिसऱ्या टप्प्यामध्ये होणारी ऊर्जा प्राप्ती आपण लक्षात घेऊ. त्यात तिसऱ्या टप्प्याचं नाव आहे इलेक्ट्रॉन वहन साखळी. इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया. इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया. तर मित्रो, ऑक्सी शोषण याच प्रकारातला हा तिसरा टप्पा आपण लक्षात घेतोय. तर या टप्प्यात आम्हाला लक्षात घ्यायचंय, आता आम्हाला सुरुवातीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये NADH2 त्याचबरोबर FADH2 हे दोन घटक प्राप्त झाले. आता थोडंसं आम्हाला बारकाईने लक्षात घ्यायचंय की तंतुकणिकेमध्ये ही राबवली जाणारी तिसऱ्या टप्प्याची माहिती ही आपल्याला लक्षात घ्यायचंय. त्यात NADH2 या ऊर्जेच्याच प्रकारातून आम्हाला ATP प्राप्त होते. त्याचबरोबर पाण्याचे सुद्धा काही अरेंजमेंट प्राप्त होतात. FADH2 या माध्यमातून ATP स्वरूपात ऊर्जा प्राप्त होते आणि त्याचबरोबर H2O ची सुद्धा प्राप्ती होते. तर लक्षात घ्यायचं आहे आम्हाला NADH2 आणि हा FADH2 इट इज निकोटिनामाइड ॲडेनाईन डायन्यूक्लियोटाइड आणि फ्लेमिंग ॲडेनाईन डायन्यूक्लियोटाइड दोन्हीचे त्या ठिकाणी विस्तारित रूप आपल्याला लक्षात घ्यावे लागतील. तर या पहिल्या प्रकारातून आम्हाला सरासरी ATPचे हे तीन रेणू प्राप्त होणार आहेत. किती रेणू आहेत तो? हे तीन रेणू प्राप्त होणार आहेत. तर FADH2 या माध्यमातून आम्हाला दोन रेणू प्राप्त होणार आहेत आणि त्याचबरोबर हे पाण्याचे सुद्धा रेणू आपल्याला प्राप्त होणार आहे. या तिसऱ्या टप्प्या संदर्भात आपल्याला अधिक चर्चा करायची. तर ऑक्सी शोषणामध्ये या माध्यमातून अन्नाचं ऑक्सिडीकरण होऊन अधिकाधिक ऊर्जा ही आपल्याला प्राप्त होते. त्यात कार्बन डायऑक्साईडही उत्सर्जित होतो आणि पाण्याचे सुद्धा रेणू आपल्याला प्राप्त होत असतात. तर ATPच्या रूपामध्ये ही ऊर्जा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये प्राप्त होते. ATP ही एक ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट नावाच्या रूपाने आपण ओळखू शकतो. एक ऊर्जेचा समृद्ध स्रोत आहे जे ग्लुकोजच्या 38 अरेणूपासून ATPचा एक अरेणू तयार होतो. म्हणजे दिस मच एनर्जी ट्रान्सफर इंटू दिस मच एनर्जी. मुबलक प्रमाणामध्ये असणारी ग्लुकोज रूपी ऊर्जा ही आपल्याला ATPच्या छोट्याशा स्वरूपामध्ये प्राप्त होते. अशा प्रकारची ही ऊर्जेची एक समृद्ध स्रोताची बाजू म्हणजेच ATP ऊर्जा ही आपल्या शरीरांतर्गत साठवून ठेवली जाते आणि अन्नशन काळात म्हणजे ज्या काळामध्ये आपल्याला ऊर्जा प्राप्त होत नाही त्या काळामध्ये आपण ह्या ATPच्या स्वरूपातील ऊर्जा वापरून आपली उपजीविका करू शकतो. आपणच नाही तर सर्व वनस्पतीसुद्धा, सर्व सजीव या ATPच्या ऊर्जेचाच वापर करतात. वनस्पती अंतर्गत सुद्धा या ATPचा निर्मितीचा प्रकार हा सातत्यानं होतो आणि ती साठवून ठेवून अन्वेषण काळामध्ये या ATP स्वरूपातील ऊर्जेचा वापर हा त्या ठिकाणी केला जातो. तर मित्रो, या ठिकाणी ही जी इलेक्ट्रॉन वहन साखळी आहे तर हीच थोडीशी आपल्याला एका अभिक्रियेच्या माध्यमातून लक्षात घ्यायचे.
ती या ठिकाणी मी आपल्याला दाखवतो. लक्षात घ्या, तर ही इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया आपल्याला परीक्षेमध्ये सुद्धा विचारली जाईल. म्हणून महत्वाचे आहे की अशा पद्धतीने आपल्याला ड्रॉ करता येईल. लक्षात घ्या, ही इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया आहे, याला आपण ऍडे नाईन म्हणू शकतो. ऍडे नाईन, लक्षात घ्या, एटीपी ही जी ऊर्जा आहे, जे ऊर्जेचा एक समृद्ध स्रोत आहे, तर या एटीपी पासून आपल्याला एडीपी ही ऊर्जा प्राप्त होते. त्या संदर्भातलं हे एक अभिक्रियेचं रूप आपल्याला बघायला मिळतं, ज्यालाच इलेक्ट्रॉन वहन अभिक्रिया, इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया असं आपण म्हणू. हा ॲडेनाईन नावाचा कंपाऊंड आहे, ज्यालाच आपण रायबोज असं म्हणू. रायबोज ज्याचं सूत्र आहे C5H10O5. रायबोजचं रासायनिक सूत्र आहे C5H10O5. आता अशा प्रकारचा हा प्रकार आपण लक्षात घेतलो तर त्याला फॉस्फेटचे तीन रेणू हे कनेक्ट आहे. फॉस्फेट दॅट इज अ PO4. PO4 हा पी झाला आणि हे बाजूचे चार ऑक्सिजन, म्हणजेच PO4 ह्या या ठिकाणी रायबोजला कनेक्ट आहे. त्याचबरोबर दुसरा हा फॉस्फेटचा रेणू याला कनेक्ट आहे. ज्या रेणूअंतर्गत हे चार ऑक्सिजन आपल्याला दिसतील, हा आणखी या बंधाने दुसऱ्या नवीन फॉस्फरसला हा कनेक्ट करतोय. तर अशा प्रकारचा हा ॲडेनाईन म्हणजे रायबोज या फॉस्फेट रूपी रेणूच्या माध्यमातून आता आपल्याला ऊर्जा प्राप्त करतोय. तर हा जो बंध आहे हा जास्त ऊर्जायुक्त किंवा ऊर्जेचे फॉस्फेट बंध म्हणता येईल. जास्त ऊर्जेचे फॉस्फेट बंद म्हणजे हा तिसरा या ठिकाणी आपल्याला लक्ष देतोय. आता हे एक अभिक्रियेचं रूप आहे, हे अभिक्रियेचं रूप या ठिकाणी आपल्याला एटीपीचं चलन काय सांगते ते आपल्याला बघायचंय. तर एटीपीचं चलन आणि त्याचं एक समीकरण कशा एक साखळी अभिक्रिया हे आपल्याला सांगावं लागेल. तर होतंय काय, अशाच पद्धतीचा हा आता रायबोज या ठिकाणी पुन्हा आपल्याला निर्देशित करावा लागेल.
फीट से रेणु कनेक्ट है। एक रेणु या फॉस्फेट चा त्याच्यापासून तुटतो, एकंदरीत तीन फॉस्फेटचे रेणु आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात। परंतु आता या अभिक्रियेमध्ये फॉस्फेटचा जो एक रेणु आहे तर हा एक रेणु हा वेगळा होतो, अशा प्रकारची ही एक सक्रिय अभिक्रिया ही आपल्याला बघायला मिळते। हा असेंद्रिय स्वरूपाचा फॉस्फेट आहे, असेंद्रिय फॉस्फेट, दॅट इज PO4, ज्याच्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये ऊर्जा आहे। ही या ठिकाणी ज्यावेळेस तो सुट्या झाला त्यावेळेस त्यातून मुक्त झालेली जी ऊर्जा आहे, मुक्त झालेली ही ऊर्जा या प्रक्रियेतून त्यावेळेस डिग्रेडेशन होईल। या तीन फॉस्फेटच्या अणूच्या शेवटचा जो फॉस्फेटचा रेणू आहे, अणू नाही सॉरी, फॉस्फेटच्या शेवटच्या रेणूचं ज्यावेळेस या साखळीतून विलगीकरण होईल त्यावेळेस तो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा प्राप्त करून देईल। म्हणजेच या अक्षुशोषणातला हा तिसरा टप्पा, ज्या तिसऱ्या टप्प्यात आपण लक्षात घेतलं की इलेक्ट्रॉन वहन अभिक्रिया, त्या इलेक्ट्रॉन वहन अभिक्रिया अंतर्गत पाहिले काय तर ATP पासून ADP ही ऊर्जा आपल्याला प्राप्त होणार आहे। हे ऊर्जे ATP ऊर्जेचं एक चलन आपल्याला या टप्प्यातून लक्षात येणार आहे। तर ॲडिनाईन त्यालाच आपण रायबोज म्हणू, तर रायबोजपासून हा आपल्याला रायबोज हा खाली आपल्याला क्षमन करावं लागेल, हा सुद्धा रायबोज आहे C5EHKO5, हा सुद्धा ॲडिनाईन। यांच्यामध्ये काही बदल झाला नाही, का झाला नाही, कारण की या अंतर्गत असणारा एक फॉस्फेटचा रेणू, ज्या फॉस्फेटच्या रेणू अंतर्गत मुबलक प्रमाणामध्ये ऊर्जेची साठवण झालेली असते, हा फॉस्फेटचा रेणू ज्यावेळेस या साखळीतून वेगळा होतो त्यावेळेस त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा ही उत्सर्जित होते आणि ती ऊर्जा या ठिकाणी तंतुकणिका अंतर्गत साठवून ठेवली जाते। तर अशा प्रकारचा हा जो एक तंतुकणिकेमध्ये घडून येणारा अक्षुशोषणातला ऊर्जा प्राप्तीचा हा तिसरा टप्पा या ठिकाणी पूर्ण होतो। आणि आणखी एक मला थोडं सांगायचं होतं की अशा प्रकारच्या या टप्प्याअंतर्गत प्राप्त होणारी ऊर्जा ही आपण कर्बोदकापासून तर मिळवली, परंतु जर कर्बोदकाच्या माध्यमातून प्राप्त होणारी ऊर्जा जर या ठिकाणी इनसफिशियंट असेल, अपुरी असेल, कर्बोदक हा खाल्ला गेला नाही, अन्नपदार्थातून कर्बोदक आपल्याला मिळाला नाही, पिष्टमय पदार्थ आपल्या शरीरामध्ये आले नाही, तर त्यावेळेस हा अक्षुशोषणाचा टप्पा पूर्ण होतो का? तर मित्र, या अंतर्गत अक्षुशोषण जे ग्लुकोजचं टप्प्याटप्प्यानं विघटन करून ऊर्जा निर्मिती करण्याचं कार्य होतं तर ते पूर्ण होणार नाही। मग अशा वेळेस आपल्याला ऊर्जा कुठून मिळेल? तर जर आपली उपासमार असेल, उपवास असेल, अशा कार्यकाळामध्ये किंवा अशा कालावधीमध्ये आपण करणार काय? तर मित्र, आमच्या शरीरांतर्गत जे स्निग्ध पदार्थ आहेत, प्रथिनं आहेत, तर यांच्या अंतर्गत सुद्धा मुबलक प्रमाणामध्ये ऊर्जेची साठवणूक झालेली असते। मग हे जे स्निग्ध पदार्थ आहेत, तर या स्निग्ध पदार्थाची आणि त्याबरोबर प्रथिनाची जी ऊर्जा प्राप्त करून देण्याची प्रक्रिया आहे, तर ही आपल्या शरीरामध्ये घडून येईल आणि हा स्निग्ध पदार्थ हा स्निग्ध पदार्थ
लक्षात घ्या, जर कर्बोदक नसेल, ग्लुकोजचं या ठिकाणी विघटन जर झालं नसेल, ग्लुकोजपासून जर ऊर्जा आम्हाला जर मिळाली नसेल, अशा टायमिंगमध्ये त्या ठिकाणी आमच्या शरीरांतर्गत असणारे तंतुकणिके अंतर्गत असणारे स्निग्ध पदार्थ आणि प्रथिन हे सुद्धा आम्हाला ऊर्जा प्राप्त करून देतात. याबद्दल पुढे आपण चर्चा करतो. तर स्निग्ध पदार्थ या ठिकाणी मेदाम्नाची निर्मिती करतात. कशाची? मेदाम्ने. आणि प्रथिन ही अमिनो आम्ले. कोणती आम्ले? अमिनो आम्ले. लक्षात घ्या, स्निग्ध पदार्थापासून कोणते आम्ले मिळाली? मेदाम्ले. आणि प्रथिनापासून कोणते आम्ले मिळाली? अमिनो आम्ले. तर ही जी स्निग्ध आम्ले मेदाम्ले प्राप्त करून दिली आणि प्रथिनानं अमिनो आम्ले प्राप्त करून दिली, तर आता ही दोन्ही आम्ले या ठिकाणी ऍसिटिल को एन्झाईममध्ये रूपांतरित होती. ऍसिटिल को एन्झाईम हे यामध्ये रूपांतरित होते. लक्षात घ्या मित्र, हा आपण ऊर्जा प्राप्तीचा प्रकार लक्षात घ्यावे. जर कर्बोदक नसेल, जर ग्लुकोज या ठिकाणी विघटित झाला नसेल, ग्लुकोजचे डब्बे पूर्ण झाले नसतील, ऊर्जा नसेल, त्यावेळेस अशा वेळेमध्ये स्निग्ध पदार्थ आणि प्रथिन ही सुद्धा आपल्याला ऊर्जा प्राप्त करून देतील. हा सुद्धा प्रकार तंतुकणिकेअंतर्गत घडून येईल. होईल काय? स्निग्ध पदार्थ मेदाम्नाची निर्मिती करतात, तर प्रथिन अमिनो आम्लाची निर्मिती करतात. आणि या दोन घटकांचं रूपांतरण ऍसिटिल को एन्झाईममध्ये होतं. लक्षात घ्या, ऍसिटिल को एन्झाईममध्ये रूपांतर झाल्यानंतर या ऍसिटिल को एन्झाईमच्या माध्यमातून क्रेब चक्र राबवलं जाईल. क्रेब चक्र या ठिकाणी राबवलं जाईल. इट इज अ TCA प्रोसेस कॅन बी डन इन मायटोकॉन्ड्रिया and produce energy. Have we? Acetyl coenzyme cha ya tikani krebs chakra tayar hoy mhanje cha tisra tappa apla koncha track carboxylic acid that is TCA ha prakar tantu kanike antargat ghadun yeil mhanje acetyl coenzyme cha krebs chakra cha madhyamatun rupantar he kasha madhe honar aahe तर ऊर्जेमध्ये होणार आहे. तर याचं रूपांतर होऊन त्यापासून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये ही ऊर्जा म्हणजेच ATP स्वरूपाची ऊर्जा ही आपल्याला प्राप्त होणार आहे. तर अशा प्रकारची ही ऊर्जा निर्मिती सातत्यानं या ऑक्सिजन शोषण प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्याला होत राहणार आहे. तर ही महत्त्वाची तिन्ही टप्पे आपल्याला बारकाईने लक्षात घेऊन सविस्तररित्या मांडता आली पाहिजेत आणि त्या प्रश्नाचं सविस्तर उत्तर हे आपल्याला देता आलं पाहिजे. तर शोषणाचे प्रकार, त्याचबरोबर यातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे ऑक्सिशोषण, जो ऑक्सिजनच्याच सहभागाने पूर्ण होतो, जो या ठिकाणी तीन टप्प्याच्या माध्यमातून हा ऊर्जा प्रदान करण्याचं काम करतो. त्यात पहिला टप्पा ग्लुकोजचे विघटन, दुसरा टप्पा तो म्हणजे क्रेब्स चक्र ज्यालाच आपण ट्रॅक कार्बोक्सिलिक आम्लाचं चक्र असं म्हणतो, आणि तिसरा टप्पा म्हणजेच इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया. अशा विविध टप्प्यातून त्या ठिकाणी ATP स्वरूपामध्ये ऊर्जा ही आपल्याला प्रदान केली जाते, पुरवठा केली जाते आणि आपल्या ऊर्जेची गरज भागते. जर उपासमार किंवा उपवास अशा काळामध्ये जर कर्बोदक आपल्या शरीरामध्ये जर आला नसेल, तर त्या काळी स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने ही आपल्या ऊर्जेची गरज भागवतात. ते सुद्धा तंतुकणिकेअंतर्गत अक्षरीकरण घडून आणतात. हे आपल्याला स्निग्ध पदार्थाच्या माध्यमातून मेदाम्ले, तर प्रथिनाच्या माध्यमातून अमिनो आम्ले प्राप्त होतात. याचं रूपांतर पुढं ऍसिटिल कोएन्झाइममध्ये होऊन
त्या ठिकाणी रक्त चक्र जे राबवलं जातं आणि एटीपी नावाची ऊर्जा ही आपल्याला पुन्हा प्राप्त होते. म्हणजेच हा एक ऑप्शन जर कर्बोदकातून ग्लुकोजपासून जर आपल्याला ऊर्जा जर प्रदान नाही झाली, प्राप्त जर नाही झाली, तर त्या ठिकाणी प्रथिन आणि स्निग्ध पदार्थसुद्धा ऊर्जा पुरवठा करण्यासाठी सक्रिय भूमिका घेतात आणि एकंदरीत आपल्या ऊर्जेची गरजही सारली जाते. मित्र, अशा प्रकारचा हा शोषण आणि शोषणातून प्राप्त होणारा हा ऊर्जेचा प्रकार त्या ठिकाणी आपल्या लक्षात येतो. विनाक्षी शोषण हा दुसरा प्रकार, ज्या विनाक्षी शोषण प्रक्रियेअंतर्गत ऑक्सिजनच्या ऐवजी दुसऱ्या इतर घटकांचा वापर करून ती शोषण प्रक्रिया पूर्ण केली जाते. परंतु ऑक्सिजन शोषणाच्या तुलनेत जर विनाक्षी शोषणाचा प्रकार जर विचारात घेतला, तर विनाक्षी शोषण प्रक्रियेतून आपल्याला फार कमी प्रमाणामध्ये ऊर्जा ही प्राप्त होते. जसं की खूप व्यायाम केल्यानंतर आपल्याला खूप दम लागतो आणि त्या टायमिंगमध्ये आपण कार्बन डायऑक्साईडचा वापर करतो, श्वसन प्रक्रिया झपाट्याने होते आणि त्या झपाट्यातून होणाऱ्या श्वसन प्रक्रियेअंतर्गत ऑक्सिजन हा कमी पडतो आणि कार्बन डायऑक्साईडचा वापर आपण श्वसन प्रक्रियेमध्ये करतो. म्हणजे ते झाला विनाक्षी श्वसनाचा प्रकार. आणि विनाक्षी श्वसनाच्या प्रकारामधून हा वेगवेगळ्या प्रकारची जी काही आम्लं आहेत तर ती आम्लं तयार होतात, परंतु ऊर्जा मात्र कमी प्रमाणामध्ये तयार होते. आणि मग या ऑक्सिजन शोषणामध्ये जर विचार आपण केला तर विनाक्षी शोषणाच्या अधिकपट ऊर्जा प्राप्त करून देण्याचं कार्य या ऑक्सिजन शोषणामध्ये घडून येतं आणि हा प्रकार या शोषणाचा त्या ठिकाणी संपतो. पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ लक्षात घेऊन या सर्व टप्प्याची रितसर माहिती घ्यावी आणि परीक्षेत येणाऱ्या प्रश्नाचं स्वागत करावं. धन्यवाद.